मी पुनर्वसूला विचारतो, त्याचं सुनीलशी काही बोलणं झालंय का म्हणून. मी सांगितलंय पुनर्वसूला बोल म्हणून, तो करेल बरोबर सगळं. म्हटलं हवं तर आम्ही सालंकृत कन्यादान करू असंही सांग, पण हे लग्न जुळवूनच ये. हे बोलण्याची काही गरज नव्हती. अहो असं कसं, आपण आपल्या मुलीचंही केलंच आहे की सालंकृत कन्यादान. नाही पण असं आमिष दाखवणं योग्य नाही. हो बरोबर आहे, पण दादा सुनील या आमिषाला बळी पडेल असा मुलगा नाही आहे. आणि मुख्य म्हणजे पुनर्वसू असं त्याला स्वतःहून सांगणार नाही काही. माई कुमुद, माई हे घ्या. अग नमस्कार. काय ग हे काय, कसले पेढे? प्रसादाचे. प्रसाद कसला? माई मी ना साकडं घातलंय नंदिनी आणि सुनीलचं लग्न जमावं म्हणून. पाचव्या गुरुवारी मोठी पूजा करणार आहे, आज पहिलाच गुरुवार आहे ना, म्हणून छोटीशी पूजा घातली. बघा हो, कुमुदला सुद्धा वाटतंय नंदिनीचं सुनीलशी लग्न जुळून यावं म्हणून. दादा बरं वाटलं मला हे ऐकून. नमस्कार करते. आयुष्य सगळ्यांनी असा मनापासून प्रयत्न केला ना, तर मला वाटतं नंदिनीचं सुनीलशी लग्न नक्की जुळेल. काय ग, आता परवा परवापर्यंत तर त्यांचं लग्न जुळू नये असंच वाटत होतं ना तुला? बघितलं नाही, ह्यांना माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. काय रे रामचंद्र, असं का बोलतोस बायकोला? म्हणजे तिने एवढं केलं त्याचं कौतुक करायचं सोडून तू माझ्या नशिबात कौतुक नाहीच आहे माई. नवऱ्याचे जोडे खाणार आहे मी आयुष्यभर. असं काही नाहीये बरं का, रामचंद्रला काही कमी कौतुक नाहीये तुझं. पण त्यांचं लग्न जुळू नये असंच वाटत होतं ना तुला, तो चांगला नाहीये असंच म्हणाली होतीस तू. अहो चुकलं माझं, बरं माफी मागितली आहे तिनं. मग लगेच मतपरिवर्तन का? रामचंद्र भूतकाळातल्या चुकांवरून माणसाची अशी सारखी पारख करू नये. माणसं बदलतात, हे असं सारखं टोमणे मारणं म्हणजे त्या माणसातल्या चांगल्या बदलाला झिडकारण्यासारखं आहे. त्यापेक्षा त्या बदलाचं स्वागत करावं, त्या माणसाचा हुरूप वाढतो ना. हो पण दादा तुम्हीच म्हणता ना, बदला मागे प्रत्येकाचं काहीतरी कारण असतं. हे कुमुदच्या बदलामागचं नक्की कारण काय आहे हे कळत नाही मला. अहो माझी चूक मला कळली, हे कारण पुरेसं नाहीये का? पुरेसं आहे हो एवढं कारण. बाई पण यांना ना माझं काहीच पटत नाही, काहीच खरं वाटत नाही. कुमुद ये, ये तू बस आधी इकडे ये, ये बस. बाई मला ना म्हणून काही करावं असं वाटत नाही, हे सतत मला घालून पाडून बोलत असतात. मलाही वाटत कधीतरी नवऱ्याने शाबासकीची थाप आपल्या पाठीवर मारावी, पण यांचं म्हणजे सतत संशय घेतात माझ्यावर. कुमुद आता हे काय नवीन नाटक? मी काहीही चांगलं केलं ना तरी तुम्हाला ते नाटकच वाटत. परवापर्यंत तुला त्यांचं लग्न होऊ नये असं वाटत होतं, अचानक काय झालं? सांगितलं ना मी दादांसमोर, माणूस बदलतो, कळत नाही तुम्हाला? कुमुद मला खरं काय ते सांग. मी तुम्हाला खरंच सांगते, तुम्हाला विश्वास ठेवायचा नसेल तर तुम्ही नका ठेवू. मी तिकडे दादांच्या समोर काही बोललो नाही. का बोलायचं ना, बोलायचं की? हे बघ मला तमाशे नकोय, हळू बोल. का हळू बोलू? कळू देता सगळ्यांना तुम्ही माझ्याशी कसे वागतायत ते? ऐकून घेते म्हणून तुम्ही जरा अतिच करताय. एक दिवस बघीन बघीन आणि सगळं दादांकडे जाऊन सांगेन सगळे तुमचे फेर. कांगावा कमी कर. आणि तुम्ही करताय तो हो? नाही नाही येणे असा भिंती आड कशाला? चला ना माई दादांसमोर जे काय आहे ते होऊन जाऊ देत. एक तसं टोचून मारण्यापेक्षा ना माई दादांसमोर काय तो सोक्षमोक्ष लागू देत. दादांना पण कळू देत त्यांची शिकवण काय आणि त्यांचा थोरला मुलगा काय वागतोय ते. हो काही नाही पण दादांकडलं किमान हे तरी शिकून घ्यायचं होतं. माई दादांशी कसं वागते ते दिसत नाही का ग तुला? काय करू मी सांगा ना मला, मी काय करू? डोकं मोडून घेऊ का जीव देऊ आता कुठेतरी जाऊ? मी काहीही केलं ना तरी तुम्हाला त्यात सुख म्हणून नाही अजिबात. नाही आपण दादांकडे जाऊया, आपण दादांसमोर जाऊया. तुम्ही
त्यांना सुद्धा कळू देत ना तुम्ही माझ्याशी कसे वागताय ते. कुमुद जरा शांत हो. काय शांत हो सांगा ना, काय शांत हो. आता तुम्ही जे माझ्या समोर तोंड वर करून बोललात ना ते दादांसमोर बोला तुम्ही. चला दादा नाही कळू देत ना की त्यांचा मुलगा कसा वागतोय ते. कळू देत मला तरी माझी काय चूक आहे यार. तुम्ही चला, तुम्ही चला दादांकडे. मी आता तुमचं काही काय. कुमुद वहिनींनी सांगितलं. हो मला कळलंच नाही त्या अचानक असं का सांगू लागल्या. मुळात मला फोन करून भेटून सांगण्याची काय गरज आहे. पण सांगितलं काय. तुझ्या बोलण्यात कसं तुझी मत आहेत हे कळतंय मला. तू कुठल्या निर्णयाकडे ढकलत नाहीयेस मला. पण त्यांच्या बोलण्यातून मी नकार द्यावा तिला असं मला वाटत होत. काय सांगितलं त्यांनी. म्हणाल्या पांढऱ्या पायांची आहे ती. काय. हो ना. म्हणजे या कारणामुळे मी काय नकार देणार नाहीये. अरे पण काय पांढऱ्या पायांची वगैरे काय. का ती लहान असताना तिची आई वरली म्हणून आणि तरुण असताना वडील गेले म्हणून. माझेही वडील लहानपणीच वारले. तेच तर. असं कुठे असतं का. म्हणजे त्यांची इतरही म्हणणी होती. म्हणजे पहिल्या वाक्यानेच मी इतकं ऑफ झालो की मला पुढचं काही महत्वाचं वाटलंच नाही. एखादं दुर्गुण असणं वेगळं आणि एखाद्याच्या परिस्थितीवरून त्याला डिवसणं हे मला क्रूर वाटतं. अशा गरीब अनाथ मुलांसाठीच तर काम करतोय मी. अशा लेस फॉर्च्युनेट मुलांना हात द्यायचा का त्यांना पांढऱ्या पायाची वगैरे लेबलं लावून वाळीत टाकायचं. कुठल्या जगात वावरतोय आपण. मला कुमुद वहिनींचं बोलणं अजिबात आवडलेलं नाही. मलाही नाही. मला वाटतं त्यांचं काहीतरी व्यक्तिगत वैर असावं. नाही रे मला नाही वाटत तसं काय. तसं बरं आहे. मग असं का सांगितलं त्यांनी मला. हेच तर मला कळत नाहीये. मला याचा घरी जाऊन छडा लावला पाहिजे. त्यांनी कुणाला सांगू नको असं बजावलंय मला. कुणाला म्हणजे. विशेषतः दादांना आणि रामदादांना. नाही दादांना कळावं असं मला मनापासून वाटत नाही. कारण दादा त्यांना घराबाहेर काढते. पण ही गोष्ट भाऊच्या कानापर्यंत गेलीच पाहिजे. तुला योग्य वाटेल तसं कर. गरज असेल तर फोन कर मला. कारण या विचारसरणीला आळा बसलाच पाहिजे. मला पर्वा नाही कुमुद वहिनींना काय वाटेल याची. हे मी दादांसमोरही सांगायला तयार आहे गरज असली तर. पण असल्या विचारांच्या माणसांना चांगली अद्दल घडायला पाहिजे. थँक्स मित्रा. तुझ्याशी बोलल्यानंतर मला माझ्या बायकोचं म्हणणं पटलं. काय. ते आमचं आमचं आहे. नवरा बायकोचं. ठीक आहे. हो येतो मी. तुमच्या बोलण्याचा पण विचार करेन मी. चालेल बाय. हो आणि हा निर्णय घेताना विचार करून निर्णय घे. कोणाला काय वाटेल याचा विचार करू नकोस. तुझं आयुष्य आहे त्याच्याशी खेळ नको. सांगतोयस. नाही खूपच बरं झालं. अच्छा बर बर सुनील नीट वेळ घेऊन विचार कर आणि मग निर्णय घ्या. कारण उद्याला जर काही झालं ना तर तुझा त्रास किंवा जबाबदारी शेअर करायला आम्ही कोणीच येऊ शकणार नाही. त्यामुळे तुझा तूच नीट विचार कर आणि मग निर्णय घे. हो आणि ऐक आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. तू काहीही निर्णय घेतलास तरी. बर पासून निघाला का. बर बाय. सुनीलचं होतं. ठरलं लग्न. नाही हो जीजी. तू एवढी खुश का होतीस. सुनील म्हणाला की वासूने त्याला सगळं खरं खरं सांगून टाकलंय. म्हणजे काय सांगितलं. वासू त्याला म्हणाला की त्याला नंदिनी आवडत नाही. त्याचं आणि नंदिनीचं कधीच पटलं नाही. न घाबरता आम्हाला सगळं सांगा. मी आज सुनीलला भेटायला गेलो होतो तेव्हा मला कळलं की कुमुद वहिनी सुद्धा सुनीलला भेटायला गेल्या होत्या. तुला नंदिनीच्या लग्नाची काळजी होती म्हणून भेटलीस का त्याला तू. नंदिनीचं लग्न मोडायचं होतं तिला म्हणून भेटायला गेली होती ती.